आणि आता बातमी बिपरजॉय चक्रीवादळा संदर्भात. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 24 तासात अधिकच तीव्र होणार आहे. मुंबईत त्यामुळे जोरदार वारे देखील वाहणार आहेत आणि समुद्र देखील खवळलेला असणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 24 तासात अधिक तीव्र होणार आहे आणि त्याचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतोय. वाऱ्यांचा ताशी वेग 40 ते 50 किलोमीटर असेल तो ताशी 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलाय. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 24 तासात अधिकच तीव्र होणार आहे. या बिपरजॉयच्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती इशारा देखील देण्यात आलेला आहे मच्छीमारांना की मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आलेला आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून देखील लांबलेला आहे. याचा प्रभाव म्हणजे बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत जोरदार वारे देखील वाहू शकतात आणि समुद्र देखील खवळलेला असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांसाठी एक मोठं आव्हान आहे की मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. या बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवू शकतोय. वाऱ्यांचा ताशी वेग हा 40 ते 50 किलोमीटर असणार होता आणि तोच ताशी वेग 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही असं हवामान तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र ह्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच समुद्र देखील खवळलेला असणार असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतोय. वाऱ्यांचा ताशी वेग हा 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली खबरदारी घ्या, काळजी घ्या असं आवाहन करतच मच्छीमारांना मोठं आवाहन करण्यात आलेलं आहे. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे दूरध्वनीवरून जोडल्या गेल्या आहेत, अधिक माहिती जाणून घेऊया. मीनाक्षी, बिपरजॉय चक्रीवादळ हा येत्या 24 तासात अधिकच तीव्र होण्याची शक्यता वर्तवली गेले, काय परिणाम होऊ शकतात या चक्रीवादळाचे? मिनेल, आपण पाहतोय बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासामध्ये तीव्र रूप धारण करणार आहे आणि त्यामुळे याचा प्रभाव जो आहे तो कोकणच्या किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवू शकतो. कारण येत्या या 2 दिवसामध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि त्यामुळेच एक हवामान खात्याने इशारा जो आहे तो देखील दिलेला आहे. कारण चक्रीवादळाची तीव्रता ज्या पद्धतीत वाढेल त्या अनुषंगाने मुंबईला याचा धोका देखील होऊ शकतो. कारण मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये 2 दिवस जोरदार वारे जे आहेत ते देखील वाहतील आणि काही ठिकाणी हलका पाऊस जो आहे तो देखील पडू शकतो. त्यामुळे आपण जर पाहिलं तर वाऱ्यांच्या तशाच जे काही वेळ दिलेला आहे ते 40 ते 50 किलोमीटर असेल. त्यासोबतच ताशी जी आहे ते 56 किलोमीटर पर्यंतची त्याची वाढण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ जे आहे ते उत्तरेकडे सरकताच जे काही मोसमी वारे आहेत त्याचा देखील कर्नाटकची किनारपट्टी जी आहे तिथे देखील जाणार आहे आणि त्यामुळे सोमवारपर्यंत गोवा आणि महाराष्ट्रात मोसमी पाऊस देखील दाखल होण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की येत्या 24 तासामध्ये बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता जी आहे ती वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे. अगदी मीनाक्षी, चक्रीवादळाची तीव्रता वाढू शकते मात्र मुंबईला कोणताही धोका नाही असं देखील सांगण्यात आलेलं होतं. मात्र मुंबईत जोरदार वारे वाहणार असं सांगण्यात आलेलं आहे. पुढच्या काळात या चक्रीवादळाचा मुंबईला काही धोका निर्माण होऊ शकतो का? अगदी बरोबर आहे. कारण आपण पाहतोय की मुंबईला जोडणारे अनेक समुद्र किनारपट्ट्या ज्या आहेत त्या जवळच लगेचच आहेत आणि या सगळ्याच गोष्टी पाहता बिपरजॉय चक्रीवादळ जे आहे त्याची तीव्रता या येत्या 24 तासामध्ये वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर समुद्र देखील खवळलेला आपल्याला गेल्या 2 दिवसांपासून पाहायला मिळतो आणि बिपरजॉय चक्रीवादळ जो आहे तो तीव्र रूप धारण करणार आहे आणि त्याचा प्रभाव जो आहे तो पूर्ण सुरुवातीला कोकण किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर याचा प्रभाव कुठेतरी मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार वारे देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि या ठिकाणी मुंबईच्या आसपासच्या ज्या परिसर आहे त्या ठिकाणी हलका पाऊस देखील पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि त्याचबरोबर जे मच्छीमार आहेत त्यांना देखील हवामान खात्याकडनं इशारा जो आहे तो दिलेला आहे, सतर्कतेचा इशारा आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी
गोष्टी घडतील या येत्या 2 दिवसांमध्ये. ज्या पद्धतीत 24 तासाचं माहिती जी आहे ती हवामान विभागाने दिलेली आहे की बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काय काय धोका निर्माण होऊ शकतो या अनुषंगाने काळजी घेणं तितकंच गरजेचं देखील सांगितलेलं आहे. अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.